छत्रपती शिवाजी महाराज अनुयायांच्या भावना दुखावल्याबद्दल स्टँड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ यांनी दिलगिरी व्यक्त केली. भारतात लोकांच्या भावना धार्मिक किंवा अन्यथा दुखावणे खूप सोपे झाले आहे. चित्रकार, लेखक, चित्रपट निर्माते, राजकारणी आणि आतापर्यंत उभे असलेले कॉमेडियन लोक कित्येक वर्षांपासून लोकांच्या भावना दुखावल्याचा आरोप करतात. तथापि इंटरनेट आल्यामुळे या भावनांना ठेच पोहोचलेल्या लोकांना आक्रोश करण्यास व्यासपीठ सापडले आहे आणि असंख्य लोक हेच ट्विट करत आहेत. ही प्रवृत्ती तयार करून ते बातमी सांगण्यास यशस्वी ठरतात. अलीकडेच स्टँड अप कॉमेडियन अग्रिमा जोशुआ यांचा व्हिडिओ इंटरनेटवरून समोर आला आणि मराठा राजा छत्रपती शिवाजी महाराजांच्या अनुयायांच्या भावना दुखावल्याबद्दल तिला फटकारले गेले. व्हिडिओमध्ये जोशुआ अरब सागरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या आगामी पुतळ्यावर विनोद फोडताना दिसत आहे. तिने कोरावर वाचलेल्या मजेदार गोष्टी सांगत राहिल्या. नेटिझन्सनी मुंबई पोलिसांना त्यांच्या भावना दुखवल्याबद्दल कडक कारवाई करण्याची मागणी केली. हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांनी लिहिले, मुख्यमंत्र्यांना ट्विट केले, छत्रपती शिवाजी महाराजांची खिल्ली उडवून त्यांची जगभरात कोट्यवधी भाविकांच्या भावना दुखवल्या गेल्या आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असं आवाहन अनिल देशमुख गृहमंत्री अनिल देशमुख यांनाही केले आहे. यावर अग्रिमा जोशुआने ट्विट करत सांगितले की मी झालेल्या प्रकाराबद्दल दिलगिरी व्यक्त करते. माझ्या अकाउंटमधून तो व्हिडिओ मी डिलीट केला आहे आणि मी लाखो शिवभक्तांच्या भावनांना ठेच पोहोचवल्याबद्दल मी त्याच्यावर दिलगिरी व्यक्त करत आहे. पुन्हा माझ्याकडून अशी चूक होणार नाही.